यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटण. कर्जत ते चौक फाटा राज्य मार्ग तसेच अन्य मार्गावरही जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे काहींचे जीव जात आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व येते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरून डागडुजी करावी या मागणीसाठी मनसेने शनिवारी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर जोरदार धडक देऊन निवेदन सादर केले. मनसेचे कार्यकर्त्यांनी निवेदन घेऊन येणार असल्याची पूर्व माहिती उपअभियंता अजय कुमार सर्वगौड यांना दिली होती. तरी ते उपस्थित नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून घोषणा देत निषेध व्यक्त केला. तसेच यापुढे या रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असं सांगून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू असेही निवेदन दिले. उपअभियंता सर्वगौड उपस्थित नसल्याने शाखा अभियंता अक्षय चौधरी यांच्याकडे निवेदन सादर केले. याप्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष अंकुश शेळके, शहर अध्यक्ष धनंजय दुर्गे, प्रसन्न बनसोडे, समीर चव्हाण, प्रदीप पाटील, सतीश कालेकर, स्वप्नील शेळके, विलास डुकरे, ऋषिकेश पाटील, रांकित शर्मा, राजेश साळुंके, संजय भिंगारे, मृणाली साळवी उपस्थित होते. दिवसांपूर्वी महाराष्ट्र मनसेनेकडनं आमच्या कर्जत तालुक्याच्या वतीने या सर्वगौड साहेबांना एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यानंतर खड्डे बुजवण्याचं काम केलं तर त्यांनी दावा केलेला आणि ते आम्हाला लेखी पत्राद्वारे कळवलं की आम्ही खड्डे बुजवले. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थितीमध्ये ते खड्डे 2 दिवसात वाहून गेले आणि खड्ड्याचं विहिरींमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर हे सर्व गोड नाही तर सर्व झोल आहे आणि ठेकेदार आणि हे सर्व अधिकारी मिळून गोर गरीब जनतेच्या पैशातनं हे काय चालवलेला खेळ आहे. यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटण